मार्गशीर्षा गुरुवारचा उपास असो की संकष्टी, आपल्या पानामध्ये वालाची उसळ असतेच असते अशी चविष्ट भाजी पाहतोय आपण आज परब किचनमध्ये। नमस्कार, मी स्नेहा परब किचनमध्ये दाखवते वालाची उसळ। हे आपण वाल घेतलेत, ह्यामध्ये दोन प्रकार असतात, एक कडवे वाल जे जरा लालसर राहतात आणि हे सफेद वाल। हे वाल आपल्याला मुंबईला कुठेही मिळतात। ह्या वालामध्ये आपण 8 तास पाणी घातलं आहे आणि हे भिजत ठेवले आहेत। नंतर हे स्वच्छ कपड्यात सुक्या बांधून ठेवायचे, मग ह्याला थोडे थोडे मोड येतात, माझे आले नाहीत तरी पण जरा जरा अंकुर फुटतो आहे। अशा बोटाने आपण साल अशी मागे करायची, पटकन असा हा घर बाहेर येतो आणि साल वेगळी होते। अशा प्रकारे मी हे सगळे सोलून घेते आहे। आपल्या कोकणामध्ये शक्यतो आपण कडवे वाल खातो, जे लाल प्रकारचे असतात ते मुंबईला आपल्याला मिळत नाही, आपल्याला हे बाजारात मिळतात दुकानामध्ये। आले लसूण पेस्ट करायची आहे, माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आता मिक्सरच्या माठ्यात थोडी लागत नाही म्हणून मी खलबद्द्यात थोडी कुटते आहे। मी 5 ते 4 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, थोड्या कापून घेतल्या आहेत मी, त्यांनी लवकर पेस्ट होईल। त्यातच मी छोटासा 1/2 इंचापेक्षा कमी आल्याचे तुकडे घेतले आहेत। हिरवी मिरची घालते आहे, तुम्हाला तिखट कमी जास्त हवं असेल तर तुम्ही मिरची नाही घातलीत तरी चालेल। आले लसूण पेस्ट तयार करून ठेवली की ती थोडी काळीच पडते, लागलीच आपल्याला हवं असेल तर हा उपाय बेस्ट आहे। 2-3 मिनटानंतर आपल्याला हवी तशी आलं लसूण पेस्ट झालेली आहे। ह्या ज्या मिरचीच्या साल आहेत त्या आपण काढून टाकायच्या, ह्याच्यात काही राहिलेलं नाही, फक्त साल उरली आहे। छोट्या पॅनमध्ये आपण हे फोडणीला घालणार आहोत। पॅनमध्ये आपण तेल घालतो आहे, 1 चमचा मोठा भरून तेल घातलं आहे मी। 5 ते 7 कढीपत्त्याची पानं मी अशी तोडून घातली आहे, तोडून घातल्यामुळे सुगंध छान येतो फोडणीला। त्यावर मी छोटा कांदा घालते फोडणीला। कांदा आपल्याला जास्त लालसर होऊ द्यायचा नाही, जर असाच रंग बदलला की लागलीच आपण टॅमॅटो घालतो आहे बारीक चिरून घेतलेला। 1 टॅमॅटो घेतलेला मी मध्यम आकाराचा। आता आपण गॅस थोडा बारीक करायचा आहे कारण आपल्याला मसाले घालायचे आहे त्यामध्ये। थोडासा टॅमॅटो आपला मऊ झालेला आहे, जे आपण कुटून घेतलं होतं आलं लसूण आणि मिरची ते प्रथम घालते मी, तेही चांगलं परतून घेऊया। आता मी गॅस बारीक केला आहे, ह्यावर मी आता मालवणी लाल तिखट घालते आहे 1 चमचा मोठा भरून घेतला आहे। 1/2 चमचा गरम मसाला घातला आहे मी। बरेच जण विचारतात तुमच्या मालवणी मसाल्याचा रंग छान आहे लाल, तुम्हाला जर हा मसाला हवा असेल तर खाली मी व्हॉट्सअप आमचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधावा। 1/2 चमचा हळद आणि ह्यामध्ये तुम्ही धना जिरा पावडरही घालू शकता असेल तर, त्याचीही छान टेस्ट येते आपल्या भाजीला। आता हे जे आपण सोलून घेतलेले वाल आहेत ते आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत, तेही आपण या फोडणीमध्ये छान परतून घेऊया। माझ्या वालाला मोड आले नाही आहेत, मला जरा कसं तरीच वाटतंय, पण जर तुमच्या वालाला चांगले जर मोड आले तर तुम्ही 1/2 चमचा घाला, जास्त जोराजोरात ढवळायचं नाही, त्याने मोड तुटतात आणि भाजीला टेस्ट चांगली लागत। आता ही भाजी आपण या मसाल्यात परतली आहे पण मसाल्याचा काळपट असा रंग झाला नाही, छान मस्त रंग आलेला आहे लाल असा। हे आपलं मालवणी वाटप, ह्याची लिंक मी खाली दिलेली आहे, ती नक्की पहा आणि तसं मालवणी वाटप तयार करा, एवढं लागणार नाही। मला हे 4-5 चमचे तरी वाटप लागणार आहे। तर हेही छान आपण परतून घेऊया, तसे वाल आपले पटकन शिजतात। नाहीच जर शिजत असतील आणि तुम्हाला लवकर शिजायला हवे असतील तर ह्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घातलं तरी चालेल, पण मी आता थंडच पाणी घालते, मला काही घाई गडबड नाही आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1/2 वाटी पाणी घालतो आहे, आपल्याला जेवढी दाटसर हवी आहे तेवढं पाणी घालायचं, अगदीच पातळ हवी असेल तरी तुम्ही जास्त पाणी घाला। ह्यामध्ये बटाटासुद्धा घालतात, त्यानेही छान टेस्ट येते। अगदीच माणसं जास्त आहेत आणि आपल्याकडे वाल कमी आहेत तर त्याला बटाटा घालून वाढवायचं। आता मी यावर झाकण ठेवते, 3 मिनटं आपण ह्याला वाफ देऊन काढूया। 3 मिनटं झाली आहेत, आता आपण पाहूया आपले वाल कितपत शिजले। आता शिजत आले की आपण चमचा एकदम हलगदच फिरवायचा आहे कारण वाल शिजले तरी ते पटकन तुटतात। त्यामध्ये मी आता मालवणी माणूस कोकम घालतंच बिरड्यामध्ये, तुम्हाला नाही आवडत असेल तर नाही घातलं तरी चालेल। चवीपुरता मीठ, तर हे छान आपण मीठ आणि कोकम ढवळून घेऊया। थोडीशी मला सुकल्यासारखी वाटते आहे भाजी, मी ह्याच्यामध्ये परत थोडंसं पाणी घालणार आहे। आता आपण थोडंसं पाणी घालतो आहे,
काही लोक ह्यात गूळ घालतात, आम्ही नाही घातले कारण आम्हाला गोडच अशी भाजी आवडत नाही, वालाची भाजी गोडच होते, आम्हाला झणझणीत लागते, म्हणून मी लाल तिखटाचा जास्त वापर केला। आता आपण पाहूया आपली भाजी शिजली आहे की नाही। बोटाने असे दाबून बघायचं, छान असा पिटूळ शिजला आहे आपला वाल, आपली भाजी झाली आहे। आता ह्यावर मी कोथिंबीर शिवरते आणि गॅस बंद। मी ह्या उसळीमध्ये वालाचा कोकम घातला आहे, तुम्ही काय काय घालता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो, नेहमी हसत राहा, आनंदी राहा, मस्त राहा, स्वस्त राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा आणि परब किचन पाहत राहा।